आप देख रहे हैं पारदर्शन समाचार, सत्य परमो धर्म। देश में मोदी लहर के दौरान हुए लोकसभा चुनाव में बालू धानोरकर निर्वाचित हुए थे। विधानसभा में विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने विश्वास व्यक्त किया कि कांग्रेस पार्टी के उम्मीदवार प्रतिभा ताई धानोरकर बड़े अंतर से चुनी जाएंगी, क्योंकि अब कोई लहर नहीं है। उन्होंने कांग्रेस नेता थुरात और मूल की जनता के सामने संकल्प लिया कि प्रतिभा ताई के सांसद बनने तक वे चैन से नहीं बैठेंगे। विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार और कांग्रेस विधायक दल के नेता बाला साहब थोरात मूल में इंडिया अघाड़ी के उम्मीदवार प्रतिभा धानोरकर के लिए प्रचार रैली में शामिल हुए थे। वडेट्टीवार ने कहा कि इस बार बीजेपी के खिलाफ लहर है, बस एक धक्का लगाओ और मोदी मुक्त भारत बनाओ। ये जुमलेबाज सरकार है, सरकार के मुखिया सुबह होते ही झूठ बोलने लगते हैं। मणिपुर में सरेआम महिलाओं को नंगा कर दिया गया, तब देश के प्रधानमंत्री कहां थे? अब आदिवासी महिलाओं का शोषण हो रहा है तो प्रधानमंत्री को नींद कैसे आ सकती है? ऐसा भी एक प्रश्न वडेट्टीवार ने किया और उन्हें आक्रोश व्यक्त करते हुए कहा कि हमारे राष्ट्रीय नेता राहुल गांधी के हेलीकॉप्टर की कल जांच की गई, तो फिर भाजपा नेताओं की जांच क्यों नहीं की जा रही है? उन्होंने बताया कि उन्हें कई बार कांग्रेस छोड़ने के लिए ऑफर और धमकियां मिली हैं, लेकिन बाबा साहब ने कहा था कि 100 दिन बकरी की तरह जीने के बजाय एक दिन शेर की तरह जियो और मैं बाघ हूँ। सभा के अंत में कांग्रेस प्रत्याशी प्रतिभा धानोरकर भी मंच पर पहुंची। उन्होंने आगे कहा कि कल अगर हमारी सत्ता आती है तो हम ईडी की शुरुआत चंद्रपुर से करेंगे और दोषी को 2 साल जेल से निकलने नहीं देंगे। इस वक्त मंच पर कांग्रेस राज्य विधायक दल के नेता बाला साहब थोरात, कांग्रेस सचिव आशीष दुआ, जिला अध्यक्ष सुभाष धोटे, जिला प्रभारी पठान राका, जिला अध्यक्ष राजेंद्र वैद्य, चंद्रपुर जिला केंद्रीय सहकारी बैंक के अध्यक्ष संतोष सिंह रावत, पूर्व विधायक देवराव भांडेकर, प्रकाश पाटिल मारकवार, महिला अघाड़ी जिला अध्यक्ष नम्रता थेमस्कर, डॉक्टर विश्वास झाड़े, राजू झोड़े, राकेश रत्नावर, घनश्याम येनुरकर और महाविकास अघाड़ी और घटक दलों के प्रमुख पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। आम्ही प्रतिभाताईच्या मागे आहोत। हा प्रतिभाताई खासदार होण्यासाठी नाही, प्रतिभाला खासदार करण्यासाठी तुम्हाला मतदान करायचं आणि सांगायला आलो नाही। तर या देशातील संविधान वाचवायचं आहे, लोकशाही वाचवायची आहे, म्हणून प्रतिभा धानोरकरला निवडून द्या। नाहीतर मला काय खासगीकरण म्हणे? आम्ही काल परवा फडणवीस सांगितले, आम्ही संविधान बदलणार नाही। मला माहित आहे तुम्ही बदलणार नाही, हा पान आहे ना वरचा संविधानाचा, जसायचा तसा ठेवतो, इकडचाही जसायचा तसा ठेवतो मागचा, आणि मधातले पुरे पानं बदलून टाकतो। भाजपवाले मोठे चुमले थोडा आणि वरून सांगतील आम्ही तो संविधान तो बदलाही नाहीये, पण आतमध्ये काय आहे? मनुस्मृती राहील, मनुस्मृती गोडबड करायची मनुस्मृती राहील, आरएसएसचा अजेंडा राहील, आणि तुम्ही बहुजन समाज या देशाचे गुलाम म्हणून राहाल हे लक्षात ठेवा। तुम्ही जर 19 चुकलात, 19 तारखेला चुकलात, गुलामासारखी परिस्थिती, खासगीकरणाचा सपाटा लावलाय। काय खासगीकरण सुरू आहे? प्रत्येक सेक्टर मध्ये खासगीकरण सुरू आहे। अदानी अंबानीचा मालक होत आहे आणि संस्था विकल्या जात आहे। रेल विक गया, एअरपोर्ट विक गया, सर्व सेक्टर वर पूर्णतः कंट्रोल। दो बेच रहे, दो खरीद रहे, दो बेच रहे, दो खरीद रहे, पूरा देश बेच रहा। एक चाय वाले चाय बेचते बेचते हमारा देश बिक रहा है। आप सगे पहात आहो, तुम्हारा विनंती करते हैं, राहुल गांधी नावाचा आपला प्रामाणिक भाजपा हे बघा, ओबीसींना संविधानातून 50% आरक्षण कोणी दिलं? भाजपने दिलं। अभय 50% आरक्षण काँग्रेसने दिलं आहे, त्याबरोबर 50% स्कॉलरशिप कोणी दिली? भाजपने दिली या राज्यामध्ये, ती केंद्र सरकारने दिली नाही। राज्याचाच हिशोब करायचा असेल तर ती राज्याला 2004 विलासराव देशमुखांनी दिली, 250 कोर्सेससाठी होती। मी आल्यानंतर ते 500 कोर्सेस केले ओबीसी खात्याचा मंत्री झाल्यानंतर। तर मला वाटतं की राहुल गांधी जर ओबीसींच्या हक्काचं मिळत नाही म्हणून जनगणनेची मागणी करतात, तर मग या लोकांना ओबीसीचं हित जपायचं आहे तर ते का त्याला दुजोरा देत नाही? आताही जाहीरनाम्यामध्ये ओबीसीचा कुठलाही उल्लेख नाही, ना जनगणनेचा आहे, ना स्वतंत्र मंत्रालयाचा आहे, ना ओबीसीच्या हिताचा आहे। मग कसलं हे सरकार, केंद्र सरकार ओबीसीच्या हिताची गोष्ट करतं? राहुलजी बोलत तरी आहे,
जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी हे सांगत आहेत. त्यामुळं ओबीसीचं हित कोण जपतं हे महाराष्ट्र आणि देशातील जनतेला ठाऊक. प्रचाराला येणार नाही अशी हवा होती, मात्र आता तुम्ही म्हणताय पाचही जागा जिंकणार, काय गणित आहे असं? हे की मोदीचा प्रचंड विरोध, मोदीच्या धोरणांचा विरोध, 10 वर्ष सत्यामध्ये सत्तेत असताना जो लोकांमध्ये आक्रोश दिसतो आहे, एंटी इन्कम अशी आहे, संविधानाला हात घातला गेला आहे, देशामध्ये लोकशाही राहील की नाही अशा प्रकारचं एकूण वातावरण देशात झालेलं आहे. कारण तानाशाही आणि हुकुमशाही पद्धतीनं विरोधकांना संपवण्याचं जे काही षडयंत्र चाललं, मुख्यमंत्र्यांना आतमध्ये घालण्याचं काम चाललं आहे, काँग्रेस पक्षाचं खातं पकडवण्याचं काम झालं आहे, काँग्रेस नेत्याच्या हेलिकॉप्टर चेक करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम चाललं आहे. या सर्वामध्ये जनता विटली आहे, मोदी सरकारच्या कारभाराला विटली आहे, आणि त्यामुळं 1900 आणीबाणीनंतर इंदिराजीची लाट जी आली 78 तशी लाट आत्ता आम्हाला पूर्ण विदर्भात दिसते आहे. प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे सभांना, लोक स्फूर्तपणे रस्त्यावर येऊन आम्हाला सहकार्य करत आहेत. यातूनच या पहिल्या टप्प्यातील 5ही जागा काँग्रेस जिंकणार आणि काँग्रेसच्या बाजूने जनतेचा कौल दिसतो आहे, तो कौल नक्की आम्हाला विजय करेल हा आम्हाला विश्वास आहे. धर्मराव बाबांनी मला जे भाजपमध्ये जाणार म्हणून मी त्यांच्या मतदारसंघात त्यांचा त्या ठिकाणी अजय कंकडालवार नावाचा आमचा एक मजबूत कार्यकर्ता आमच्यामध्ये आला आणि त्यांना घेतल्यानंतर तिथलं वातावरण एकूण बदललं आणि धर्मरावांच्या पायाखालची वाळू घसरली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून मी भाजपात जाणार अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलं. त्यामुळे माझ्या अंगावर जो आला मी त्याच्या अंगावर जाणार, मी स्वतःहून काही जात नाही, पण मी अंगावर आला की मी सिंगावर घेईल. म्हणून पहिल्यांदा कोणी असो, राजा असो कोणी असो, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आणि ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्या गोष्टी करणं, म्हणून मी तिकट भाषेचा वापर केला. माझं त्यांच्याशी कुठलंही हे नाही, वैर नाही, परंतु अशी भाषा करणं आणि त्यांनी सांगितलं 18 मी हॉटेल सांगतो, जर धर्मराव राजा असेल आणि त्याच्यामध्ये सर इमानदारीची काही भाषा असेल, 18 त्यांनी तो हॉटेल दाखवावा आणि तिथे बसलेली ते फोटो पण दाखवावा, जर खरा राजा असेल तर, नाही तर हा राजा नाही, हा भिकारीपणा करतोय हे मी सिद्ध करून दाखवेल. विजय भाऊ, केंद्रात सरकार आली तर चंद्रपूर पासून जेलमध्ये टाकायला सुरुवात होईल चंद्रपूरच्या नेत्यांना, नेमकं तुमचं लक्ष कोणाकडे काय? केंद्रात सत्ता आली तर चंद्रपूरच्या नेत्याला जेलमध्ये टाकण्यापासून सुरुवात? नाही नाही, असं आहे की जेलमध्ये टाकण्याची भाषा नाही, चंद्रपुरातले अनेक जण जातील, जरा वाक्याला शब्दाला जरा जास्तही फिरवत नका जाऊ. मी म्हणालो आमच्या नेत्यांना धमकी दिली जाते, आमच्या नेत्यांना ED CBI ची धमकी दिली जाते, आमच्या नेत्यांना आतमध्ये टाकलं जातं, आमचे माणसं बोलले जातात. उद्या जर सत्ता आली आणि आम्ही असं वागलो तर सुरुवात चंद्रपूर पासून होईल, टिट फॉर टॅट. तुम्ही आमच्याशी वागाल तर आम्ही तुमच्याशी कसं वागावं? तुम्ही आम्हाला लाता मारायचे आणि आम्ही तुमचे पाय धुवून पाणी प्यायचे काय? तुम्ही जसे वागाल तसं आम्ही वागू. यस. खाने के शौकीनों के लिए खुश खबर, हैदराबादी ऑथेंटिक फ्लेवर अब चंद्रपुर में भी. जी हाँ, हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, जहाँ आप पा सकते हैं हैदराबाद का ओरिजिनल टेस्ट, हैदराबाद दम बिरयानी, वेज नॉन वेज करी, साउथ इंडियन नाश्ता, चाइनीज तंदूरी कबाब, ईरानी चाय, बादाम मिल्क और भी बहुत लजीजदार खाना. इंडोर और आउटडोर में फैमिली के साथ बैठने की उत्तम व्यवस्था और सर्वोत्तम सर्विस, वो भी एकदम किफायती दामों में. हमारे यहाँ पार्सल और पार्टी के भी ऑर्डर लिए जाते हैं. एक बार अपने मित्र और परिवार के साथ अवश्य पधारें, आप दोबारा जरूर आएंगे, ये हमारी गारंटी. हैदराबाद स्वाद फैमिली रेस्टोरेंट, ऑथेंटिक हैदराबादी फ्लेवर, नियर क्रोमा शोरूम, नागपुर रोड, चंद्रपुर. मोबाइल नंबर 9327461997207556199. माना पालाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बई वाढला, रुसवा नको गा
मोठ्यांनी उतारा काढला लगीन घाई सुचून दे खरे दिने पना काढला खरे दिला वरसी दिने उत्साह नवा आणला बांधला बसता बांधला